ख्रिश्चन समाज युवक संघटनेच्या वतीनं गुणवंतांचा गौरव मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ख्रिश्चन समाज युवक संघटनेच्या वतीनं बुधवारी सायंकाळी एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रेव्हरंड विकास रणशिंगे, एच एस सामुएल, इम्मान्युएल मेत्रे, पुट्टूराज आदी धर्मगुरूंच्या हस्ते पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका श्रीदेवी फुलारे या होत्या. तर ख्रिश्चन समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जॉन फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात जॉन फुलारे यांनी समाजातील होतकरू तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी यासाठी या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आल्याचं जॉन फुलारे यांनी म्हटलं. की आपण कधीही चांगलं काम करावं, गोरगरिबांना मदत करावं असंच आपलं शिकवण आहे देवाचं. म्हणून या संघटनेच्या माध्यमातून आपण एक फळी निर्माण केली आणि या फळीमध्ये आपण अध्यात्मिकमध्ये आपले समाज भरपूर असतोय तर सामाजिक कामामध्ये कमी आहे. तर असंच विचार करत असताना आपण संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की समाज उपयोगी कार्यक्रम करा. म्हणून आपण आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना यापुढे वेगवेगळ्या पद्धतीने या समाजाच्या वतीने कार्यक्रम होते. म्हणूनच आज आपण सर्व पात्रांच्या वतीने आज यांचा खरंच मी सर्व 10वी आणि 12वीच्या मुली मुलांना मी मनापासून आभार मानतो की आपण 10वी पास झालात. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी या उपक्रमाचं कौतुक करत विद्यार्थी वर्गानं सर्वोत्तम यशासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचं आवाहन या प्रसंगी बोलताना केलं. द गॉड विल गिव अ विजडम, थ्रू द विजडम वी कॅन हॅव अ गुड सोसायटी, बिकॉज ओनली थ्रू द एज्युकेशन वी कॅन चेंज द सोसायटी, ओनली थ्रू द एज्युकेशन वी कॅन सी अ गुड सोसायटी. Only through education we can make a good development and we can see a good future in the society. Only education plays a important role to bring any changes in the society. So that my dear parents and friends and students, concentrate on your studies with the fear of the God. God will give you a strength and a wisdom and change your life and to have a good future. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ख्रिश्चन समाज बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक तसंच नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.